तर्कदृष्ट विवेचन, बिनतोड युक्तिवाद, निर्भीड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रखर ध्येयवाद या गुणांमुळे आज आपण जे समाज सुधारक शिकणार आहोत त्या समाज सुधारकाला तत्कालीन समाजाचा रोष ओढून घ्यावा लागलेला आहे। परंपरागत चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा आणि वेळगळ समजुतींनी कवटाळून बसलेल्या समाजाला आपल्या विचारांनी धक्के देण्याचं कार्य आजच्या सुधारकाने केलेलं आहे। जातीयता, वर्णभेद, उच्च नीचता, अस्पृश्यता आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावरती कठोर वाचा फोडण्याचं काम देखील या सुधारकाने केलेलं आहे। नमस्कार, मी अनुराधा हराळे स्वागत करते तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर। महाराष्ट्राचे समाज सुधारक या सीरीजला आपण सुरुवात केलेली आहे आणि आजचे आपले चौथे समाज सुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकर यांचं टोपन नाव होतं सुधारक, किंवा त्यांना सुधारक या नावाने देखील ओळखत असत। गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा 14 जुलै 1856 साली टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला आहे। त्यांच्या वडिलांचं नाव गणेश तर आईचं नाव सरस्वती होतं। 18 वे दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये असल्यामुळे प्राथमिक शिक्षणासाठी गोपाळ गणेश आगरकर यांना आपल्या मामाच्या गावी जावं लागलेलं आहे कराडला, आणि इथेच यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे। त्या काळी प्राथमिक शिक्षण म्हणजेच तिसरी चौथी जरी झालेलं असलं तरी नोकऱ्या लागत असत, त्यामुळे आगरकरांना देखील कारकुनाची नोकरी लागलेली आहे आणि त्यांनी मुन्सफ कोर्टामध्ये कारकुनाची नोकरी काही दिवस केलेली आहे, कारण अर्थार्जनासाठी पोटापाण्यासाठी। पण त्यांना शिकायचं होतं त्याच्यामुळे यांनी ती नोकरी सोडलेली आहे आणि रत्नागिरीला आपल्या दूरच्या नातेवाईकाकडे ते गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी वार लावून ते शिकलेले आहेत। पण इथे आलेल्या वाईट अनुभवामुळे ते परत आलेले आहेत साताऱ्याला आणि त्यांनी इथे कंपाऊंडरची नोकरी परत करायला सुरुवात केलेली आहे। पण अभ्यासाचा ध्यास त्यांना लागलेला होता, त्यांना शिक्षणाची ओढ लागलेली होती, त्याच्यामुळे ते पुढील शिक्षणासाठी अकोला येथे गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, मॅट्रिकची परीक्षा ते तिथे पास झालेले आहेत आणि काही शिक्षकांच्या आर्थिक सहाय्यतेमुळे ते परत पुण्यात आलेले आहेत आणि पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलेलं आहे, बीएचं शिक्षण त्यांनी तिथे सुरू केलेलं आहे। ठीक आहे, याच काळामध्ये अंबुताई फडकेंशी, उमरसच्या अंबुताई फडकेंशी विवाह झालेला आहे 1877 साली। बघा, आपण याच्या अगोदरचे जे समाज सुधारक बघितले होते, फुले असतील, शाहू असतील किंवा आंबेडकर असतील किंवा आगरकरांच्या काळात असलेले जे काही समाज सुधारक आता आपण बघणार आहोत, तर या जवळपास बऱ्याच समाज सुधारकांचे जे विवाह आहेत हे 14 व्या वर्षाच्या आतच झालेले आहेत। पण गोपाळ गणेश आगरकर हे मला तरी असं वाटतं की एकमेव असे समाज सुधारक आहेत की ज्यांनी स्वतःचा विवाह हा वयाच्या 21 व्या वर्षी लावलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस यांचा विवाह झालेला आहे अंबुताई फडकेंशी त्यावेळेस त्यांचं आगरकरांचं वय हे किती होतं, 21 वय होतं। 1878 साली त्यांनी बीएची पदवी मिळवलेली आहे डेक्कन कॉलेजमधून पुण्यातून। ठीक आहे, त्याच्यानंतर 1880 मध्ये त्यांनी एमएची पदवी देखील मिळवलेली आहे, तत्वज्ञान आणि इतिहास हे दोन विषय घेऊन त्यांनी एमए पूर्ण केलेलं आहे। बीए एमए करत असतानाच लोकमान्य टिळकांशी यांची गाठ पडलेली आहे आणि तिथेच त्यांच्या मैत्रीचे सूर देखील जुळलेले आहेत। अभ्यासाव्यतिरिक्त आगरकर अवांतर वाचन देखील करत होते आणि याच वेळेस दोन व्यक्तींचा किंवा दोन लेखकांचा किंवा त्यांच्या पुस्तकांचा त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ते लेखक आणि ती पुस्तकं देखील लक्षात ठेवायची आहेत। पहिले लेखक आहेत हर्बर्ट स्पेन्सर यांचं सोशियोलॉजी आणि इथिक्स या दोन पुस्तकांचा प्रभाव होता। त्याचप्रमाणे जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी आणि द सब्ज्युगेशन ऑफ विमेन या पुस्तकांचा त्यांच्यावरती प्रभाव होता। बघा, तुम्हाला समाज सुधारकांचा अभ्यास करत असताना जन्म, प्रत्येक समाज सुधारकाचा जन्म, मृत्यू, त्यांचे गुरु जर कोणी असतील तर ते देखील लक्षात ठेवायचे आहे, त्यांच्यावरती कोणत्या पुस्तकाचा किंवा लेखकांचा प्रभाव असेल तर ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचंच असतं, त्याचप्रमाणे जन्म ठिकाण देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागत असतं। त्याच्यानंतर
हे शिक्षण घेत असताना त्यांची त्यांना बऱ्याच हाल अपेष्ट सहन कराव्या लागलेल्या आहेत, कारण परिस्थिती त्यांची गरिबीची होती. आता ते इथे एम ए झालेले आहेत आणि त्यावेळेस तर चौथी झाल्यानंतरच नोकऱ्या लागत होत्या, तर ते इथे एम ए झालेले आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्या घरच्यांची इच्छा असणार आहे की किंवा अशी अपेक्षा असणार आहे की आता आपला मुलगा एवढा एम ए झालेला आहे त्याच्यामुळे तो आता चांगली सरकारी नोकरी वगैरे त्याला मिळेल आणि आपली जी गरिबी आहे ती दूर होईल. पण त्यांनी त्यांच्या आईला इथे पत्र लिहिलेलं आहे आणि ते या पत्रामध्ये असं लिहितात की आई माझा अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला आहे आणि तुला असं वाटत असेल की आता मी एम ए झालेलो आहे तर आता चांगली सरकारी नोकरी वगैरे करेल आणि आपली गरिबी दूर होईल, पण मी असं काहीही करणार नाहीये, मी सरकारी नोकरी मध्ये रुजू होणार नाहीये, मी फक्त पोटापाण्यापुरतंच कमवणार आहे, मला श्रीमंत व्हायचा किंवा खूप जास्त पैसे कमवण्याची अजिबात इच्छा नाहीये, मला समाजसेवा करण्याची इच्छा आहे, असं त्यांनी पत्राद्वारे कळून टाकलेलं आहे आणि त्यांनी समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय केलेलं आहे, इथे सरकारी नोकरी तर पत्करलेली नाहीच आहे, लोकमान्य टिळकांसोबत यांची मैत्री इथे झालेली आहे, त्यामुळे 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची जी स्थापना झाली होती पुण्यामध्ये तिथे ते शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. आता प्रश्न इथे हा देखील विचारण्यात येतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती, त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक. तर या तिघांनी मिळून चिपळूणकर, आगरकर आणि टिळक, CAT. मला इथे कोणाचाही अपमान वगैरे करायचा नाहीये, इथे फक्त जस्ट एक ट्रिक साठी मी ते सांगितलेलं आहे की चिपळूणकर, आगरकर आणि टिळक हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, कारण ऑप्शन बघून बऱ्याचदा कन्फ्यूज होत असतो आपण, त्याच्यामुळे ही जस्ट एक ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता की न्यू इंग्लिश स्कूल जी स्थापना केलेली आहे चिपळूणकर, आगरकर आणि टिळकांनी. त्याच्यानंतर 1881 साली लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्र काढलेली आहेत, एक मराठा आणि दुसरं होतं केसरी. तर इथे देखील खूप जणांचं कन्फ्युजन होतं की मराठा हे वर्तमानपत्र मराठी असेल, तर मराठा जे वृत्तपत्र होतं हे इंग्लिश वर्तमानपत्र होतं किंवा इंग्लिश न्यूजपेपर होतं. ठीक आहे, ज्याची सुरुवात 2 जानेवारी 1881 साली झालेली आहे मराठा या वृत्तपत्राची, 2 जानेवारी 1881 साली, ज्याचे संपादक होते लोकमान्य टिळक. ठीक आहे, आणि हे इंग्लिश न्यूजपेपर होता. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लोकमान्य टिळक हे जे आहे ते काय करत होते, तर जहाल राजकारणी यांना का म्हणतात, कारण ते राजकारणावरती ते लिखाण करत असत मराठा या वृत्तपत्रामधून. दुसरा पेपर त्यांनी लगेचच 2 दिवसांनी काढलेला आहे, 4 जानेवारी 1881 साली, केसरी नावाचा, केसरी वर्तमानपत्र हे मराठीत होतं आणि याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर हे होते, कारण यांची मराठीवरती कमांड होती, त्याच्यामुळे त्यांनी केसरी या वर्तमानपत्राचं संपादकत्व स्वीकारलेलं आहे. तर लोकमान्य टिळकांची इंग्लिशवरती कमांड असल्यामुळे त्यांनी मराठा जो वर्तमानपत्र इंग्लिश होता त्याचं संपादकत्व इथे स्वीकारलेलं आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये, मराठा इंग्लिश न्यूजपेपर आहे तर केसरी मराठी होता. ठीक आहे, आणि केसरीमधून आगरकर हे सामाजिक लिखाण करत होते, समाजातल्या ज्या अडचणी असतील किंवा जे प्रॉब्लेम्स असतील त्याला वाचा फोडण्याचं कार्य या केसरी वर्तमानपत्रातून करत असल्यामुळे त्यांना जहाल समाज सुधारक असं म्हणतात, कारण त्यांनी समाजातील ज्या काही गोष्टी असतील, अडचणी असतील, याच्यावरती कठोरपणे टीका केलेली आहे केसरी या वर्तमानपत्रातून, म्हणून यांना जहाल समाज सुधारक म्हणतात, तर टिळकांना जहाल राजकारणी असं म्हणतात. ठीक आहे, आता याच वर्षी 1881 याच साली कोल्हापूर बर्वे प्रकरण घडलेलं आहे. ठीक आहे, बर्वे प्रकरण, आता हे बर्वे प्रकरण काय होतं, तर कोल्हापूरचे जे संस्थानिक होते त्यावेळेसचे चौथे शिवाजी यांचे जे दिवाण होते माधवराव बर्वे यांनी ब्रिटिशांशी संगनमत करून शिवाजी महाराजांचा, त्या चौथ्या शिवाजी महाराजांचा आतोनात छळ केलेला आहे, त्यांना वेडसर ठरवलेला आहे आणि अहमदनगरच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवलेला आहे, त्यांना आतोनात अशा त्यांच्यावरती काय म्हणता येईल त्यांना त्रास दिलेला आहे, जेणेकरून त्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे.
इथपर्यंतच हे बर्वे थांबलेले नाहीये, तर यांनी काय केलेलं आहे, परत संस्थानात मध्ये सर्व कारभार आपल्या हाती घेऊन भ्रष्ट कारभार करायला सुरुवात केलेली आहे. केसरी या वर्तमानपत्रामधून आगरकरांनी या भ्रष्ट कारभारावरती टीका केलेली आहे, किंवा जो काही कारभार हे करत होते याला वाचा फोडण्याचं कार्य या वर्तमानपत्रातून सुरू केलं होतं. त्यामुळे या माधवराव बर्वेने काय केलेलं आहे, आगरकरांविरुद्ध खटला भरलेला आहे. आणि ऍज अ प्रकाशक, म्हणजे दोन्ही वर्तमानपत्राचे प्रकाशक तर लोकमान्य टिळक होते, संपादक या नात्याने आगरकरांवरती आणि प्रकाशक म्हणून लोकमान्य टिळकांवरती याने बर्व्यांनी काय केलेलं आहे, खटला भरलेला आहे. आणि त्यावेळेस आगरकर आणि टिळक यांचे वकील पत्र हे फिरोजशहा मेहता आणि काशीनाथ तेलंग यांनी घेतलेलं आहे, पण इथे आगरकर आणि टिळक हरलेले आहेत आणि त्यांना 101 दिवसाची डोंगरीच्या तुरुंगाची कारावास त्यांना तिथे झालेला आहे, किंवा शिक्षा तिथे सुनावली गेलेली आहे. तर तुम्हाला हे फक्त कोल्हापूरचं बर्वे प्रकरण शी रिलेटेड कोण होते अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस तुम्हाला आगरकर आणि टिळक ही दोन नावं लक्षात ठेवायची आहेत. 101 दिवसांनी जेव्हा हे सुटून आलेले आहे तुरुंगाच्या बाहेर, त्यावेळेस महात्मा फुल्यांनी मुंबई येथे या दोघांचाही जाहीर सत्कार केलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला शाहू महाराजांशी रिलेटेड वेदोक्त प्रकरण आणि दामूजोशी प्रकरण लक्षात ठेवावं लागतं, त्याचप्रमाणे आपल्याला इथे आगरकरांच्या बाबतीत तुम्हाला आत्ताचं कोल्हापूरचं बर्वे प्रकरण लक्षात ठेवायचं आहे, त्याचप्रमाणे रखमाबाई प्रकरण लक्षात ठेवायचं आहे, आणि पंचहौद चहा मिशन प्रायश्चित्त प्रकरण देखील लक्षात ठेवायचं आहे. बर्वे प्रकरण काय होतं मी थोडक्यात सांगितलेलं आहे, आता रखमाबाई प्रकरण काय होतं, तर बघा त्या काळात पती म्हणजे परमेश्वर, मग तो पती कसाही असो, कितीही अन्यायी असो तरी पती हा परमेश्वरच मानायचा आहे अशी एक समजूत होती. आता ह्या ज्या रखमाबाई होत्या यांचे जे पती होते हे रखमाबाईंवरती अनन्वित अत्याचार करत असत, त्यामुळे रखमाबाई च्या सोबत आगरकर उभे राहिलेले आहेत, तर त्यांच्या पती सोबत टिळक उभे राहिलेले आहेत. म्हणजे आगरकरांनी इथे स्त्रियांना किंवा स्त्रियांचे जे प्रश्न असतील ते इथे म्हणजे सामाजिक प्रश्न सोडवतच होते, म्हणूनच तर यांना सुधारक म्हणत होते. ठीक आहे, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष हे देत असल्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांकडे देखील हे लक्ष देत होते, त्यामुळे इथे त्यांनी रखमाबाईंना साथ दिलेली आहे आगरकरांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरं प्रकरण आहे पंचहौद चहा मिशन प्रायश्चित्त प्रकरण, पुण्यामध्ये हे ठिकाण आहे जिथे चिपळूणकर आगरकर आणि टिळक हे यांनी चहा घेतलेला होता ख्रिस्ती मिशनरींच्या हातून. आता त्यावेळेस पुण्याच्या सनातन मंडळांनी यांच्यावरती आरोप केले होते किंवा यांच्यावरती टीका केली होती की तुमचा धर्म आता भ्रष्ट झालेला आहे, तुम्ही ख्रिस्ती लोकांकडनं चहा घेतलेला आहे आणि त्याचं प्राशन केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रायश्चित्त मागावं लागणार आहे. तर चिपळूणकर असं म्हटले होते त्यावेळेस की मी तिथे हजर नव्हतो त्यामुळे चहा पिण्याचा तर काही प्रश्नच नाही. टिळक म्हटले होते की मी तिथे होतो पण मी चहा पिला नव्हता, पण आगरकर असं म्हटले होते की मी तिथे होतो आणि मी चहा देखील त्यांच्या हातून पिलेलो आहे पण मी प्रायश्चित्त इथं घेणार नाही. तर असे हे प्रकरण तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचं, काय होतं प्रकरण एवढं डीपमध्ये जायचं नाहीये. कोल्हापूरचं बर्वे प्रकरण म्हटलं तर आगरकर शी रिलेटेड टिळकांशी रिलेटेड येणार आहे, रखमाबाई प्रकरण आणि हे एक पंचहौद चहा मिशन प्रायश्चित्त नकार प्रकरण हे देखील तुम्हाला आगरकरांशी रिलेटेड आहे, एवढं इथे लक्षात ठेवायचं आहे. डेट वगैरे कोणी विचारणार नाहीये. 24 ऑक्टोबर 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुण्यामध्ये केलेली आहे आगरकर आणि टिळक यांनी. आगरकर आणि टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती चिपळूणकर आगरकर आणि टिळक यांनी. 1885 साली फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे जे आहे, आता देखील तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्हाला माहितीच असेल की फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुण्यामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर 1887 साली यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादकत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी देखील फारकत घेतलेली आहे. कारण तुम्ही जे आता बघत असाल की लोकमान्य टिळकांना अगोदर राजकीय सुधारणा पाहिजे होत्या, तर आगरकरांना अगोदर सामाजिक सुधारणा पाहिजे होत्या.
आगरकरांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य आहे तोपर्यंत आपण आपल्या समाजामध्ये काही बदल घडवून आणले गेले पाहिजे. ज्या काही रूढी परंपरा ज्या चालू आहेत त्याच्यामध्ये केशवपण असेल किंवा बालविवाह असेल किंवा स्त्रियांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जे अत्याचार केले जातात किंवा वर्णभेद असेल किंवा अस्पृश्यता असेल तर या संबंधीचे काही कायदे करून समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडून आणलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण राजकीय सुधारणा केल्या पाहिजे. पण लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की अगोदर आपण ब्रिटिशांना आपल्या भारतातून हाकलून दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा ह्या होतच राहतील. तर इथे या दोघांचे वाद झालेले आहेत त्याच्यामुळे केसरीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याचप्रमाणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी देखील त्यांनी फारकत घेतलेली आहे आणि लगेचच एक वर्षांनी 1888 साली 15 ऑक्टोबर 1888 साली त्यांनी स्वतःच सुधारक नावाचं साप्ताहिक काढलेलं आहे. ठीक आहे, तर हे एक साप्ताहिक होतं, वर्तमानपत्र नव्हतं. 7 दिवसांनी प्रकाशित होणारं साप्ताहिक असतं, महिन्याला प्रकाशित होणारं मासिक असतं, वर्षाला प्रकाशित होणारं वार्षिक असतं आणि दररोज प्रकाशित होणारं काय असतं दैनिक असतं म्हणजेच वर्तमानपत्र असतं. तर यांनी सुधारक नावाचं साप्ताहिक काढलेलं आहे जे दोन भाषांमध्ये होतं, मराठी आणि इंग्रजी. इंग्रजी सुधारक साप्ताहिकाचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते तर इंग्रजी सुधारक साप्ताहिकाचे संपादक होते गोपाळ कृष्ण गोखले. आणि प्रश्न इथेच विचारला जातो की सुधारक साप्ताहिकाचे संपादक कोण होते आणि तिथे इंग्रजी लिहिलेलं असतं आणि आपलं कुठेतरी ते इंग्रजी वाचायचं राहून जातं आणि आपल्या डोक्यात सुधारक असतं आणि आपण लगेच टिक करतो. पहिलंच ऑप्शन असतं गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरं असतं गोपाळ कृष्ण गोखले. तर इंग्रजी विचारले का मराठी विचारले हे थोडंसं बघायचं आहे. हाच गोंधळ केसरीच्या बाबतीत देखील होत असतो. केसरीचे संपादक कोण आणि आपल्या आपल्या असं माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी हा पेपर काढलेला आहे त्यामुळे लोकमान्य टिळक लगेच, पण नाही, संपादक गोपाळ गणेश आगरकर होते केसरीचे, प्रकाशक लोकमान्य टिळक होते. त्याच्यानंतर ब्रीदवाक्य, या सुधारक साप्ताहिकाचं ब्रीदवाक्य होतं इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. इष्ट म्हणजे काय की जे योग्य आहे, जे बुद्धीला बरोबर वाटतंय, जे योग्य आहे तेच बोलणार आणि जे साध्य आहे जे शक्य आहे तेच मी करणार. तर असं हे ब्रीदवाक्य या साप्ताहिकाचं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. किंवा बऱ्याचदा याच्यावरही प्रश्न विचारण्यात येतो की इष्ट असेल हेच बोलणार आणि साध्य असेल हेच करणार, हे कोणाचं वाक्य आहे, तर गोपाळ गणेश आगरकरांचं. 1891 साली बेहरामजी मलबारी यांनी एक विधेयक मांडलं होतं, संमती वय विधेयक. याला गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलेलं आहे, पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. तर या विधेयकामध्ये वर आणि वधूचं वय ठरवण्यात आलं होतं लग्नाचं. वराचं वय हे 20 वरून 22 करण्यात आलं होतं या विधेयकामध्ये, तर वधूचं वय हे 15 वरून 16 करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर या विधेयकास आगरकरांनी पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांना सामाजिक सुधारणा हव्याच होत्या. जिथे जिथे या होत होत्या तिथे तिथे यांनी पाठिंबा दिलेला तुम्हाला दिसणार आहे त्यांच्या काळामध्ये. ठीक आहे, तर आता बघा, जर तुम्ही मागच्या व्हिडिओ जर बघितलं असेल तर शाहू महाराजांनी देखील त्यांच्या संस्थानामध्ये मुलींच्या लग्नाचं वय हे 14 वर्ष केलं होतं, 10 वरून 14 केलेलं दिसत आहे. तर या विधेयकामध्ये ते 16 पर्यंत आणलेलं आहे. भारतीय सरकारने मुलींचं लग्नाचं वय 18 वर्षापर्यंत आणून ठेवलं होतं आणि आताच एक कायदा झालेला आहे नुकताच ज्याच्यामध्ये मुलींच्या लग्नाचं वय आता किती झालेलं आहे, 21 झालेलं आहे. त्यामुळे 21 वर्षापर्यंत आता मुलींची लग्न कायद्याने तरी होणार नाही. 1892 साली फर्ग्युसन कॉलेजचं प्राचार्य पद आगरकरांकडे आलेलं आहे. हे दुसरे प्राचार्य होते फर्ग्युसन कॉलेजचे, पहिले प्राचार्य शिवराम पाटील होते, तर दुसरे प्राचार्य म्हणून नियुक्ती झालेली आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकरांची. याच वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहास यांनी काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. पुनर्विवाह करणार होते कर्वे तर त्या पुनर्विवाहास पाठिंबा दिलेला आहे. बघा, जिथे जिथे समाज सामाजिक सुधारणा दिसणार आहे तिथे तिथे त्यांनी पाठिंबा दिलेला तुम्हाला दिसणार आहे. या निमंत्रकावरती, पुनर्विवाहाच्या जी निमंत्रण पत्रिका होती त्याच्यावर देखील आगरकरांची स्वाक्षरी होती. आणि असा आहे या सुधारकाचा, समाज सुधारकाचा मृत्यू हा 17 जून 1895 साली दम्याच्या विकाराने झालेला आहे. दमा झाला होता आगरकरांना, त्याच्यामुळे त्याच्यातच 39व्या वर्षी
एवढ्या कमी वयामध्ये यांचा मृत्यू झालेला आहे। आता आपण आगरकरांची विचारसरणी लक्षात घेऊयात, कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी बुद्धी प्रामाण्यवादी समाज सुधारक कोण, तर गोपाळ गणेश आगरकर। त्याच्यामुळे इथे तुम्हाला त्यांची विचारसरणी देखील समजून घ्यावी लागणार आहे। त्यापैकी पहिली होती बुद्धी प्रामाण्यवाद। बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? बुद्धीला पटेल तेच करायचं, म्हणजे एखादी गोष्ट रूढीने परंपरेने अंधश्रद्धेने चालू असेल तर ती योग्यच आहे असं म्हणून नाही, तर डोळसपणे त्या कृतीकडे बघायचं आहे आणि जर ती आपल्या बुद्धीला जर पटली तरच ती करायची आहे, नाहीतर करायची नाही, असा त्यांचा बुद्धी प्रामाण्यवाद, अशी त्यांची विचारसरणी होती। दुसरी होती व्यक्ती स्वातंत्र्य। प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, याला स्वातंत्र्य आहे। व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नसते, असं यांचं म्हणणं होतं। त्याचप्रमाणे तिसरी विचारसरणी आहे ऐहिक सुख संवर्धन। ऐहिक सुख संवर्धन म्हणजे समाजामध्ये जसं परिवर्तन होत जातात तसं आपल्याला देखील त्यानुसार, त्या परिवर्तनानुसार बदलावंच लागतं, बदलून घ्यावंच लागणार आहे, नाहीतर जे काही चालू आहे मागे जे आम्ही करत होतो तेच आताही करायचं आहे पुढच्या पिढीने असं म्हणून आपल्याला चालणार नाहीये। ठीक आहे, तर परिवर्तन आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं कुठेतरी त्यांचं मत होतं। तर ही विचारसरणी, हे तीन शब्द तुम्ही लक्षात ठेवा, इथे प्रश्न विचारल्या जातातच आणि जाऊ शकतात। पुढे आता तुम्हाला ग्रंथसंपदा इथे लक्षात घ्यायची आहे। डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ लिहिलेला आहे। ज्यावेळेस आगरकरांना आणि टिळकांना शिक्षा झाली होती डोंगरीच्या तुरुंगामध्ये, हे 101 दिवस जण दोघ जण होते, त्यावेळेस त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी टिळकांसोबतची मैत्रीचे काही किस्से किंवा त्यांची मैत्री कशी फुलत गेली या सगळ्या गोष्टी त्यांनी विस्ताराने त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत। त्याच्यानंतर जगप्रसिद्ध असं शेक्सपियरचं जे नाटक होतं हॅमलेट नावाचं, याचं त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे 1882 साली आणि त्याला नाव दिलेलं आहे विकार विलसित। बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो, हे दोन्ही प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात। तर हॅमलेट या नावाचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे विकार विलसित आणि जे केलेलं आहे आगरकरांनी। त्याच्यानंतर फुटके नशीब या नावाने त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे। त्याचप्रमाणे मराठीवरती कमांड होती, कोणत्याही भाषेवरती जेव्हा कमांड असते त्यावेळेस इनडायरेक्टली ती ग्रामरवरच असते, व्याकरणावरती असते, त्याच्यामुळे त्यांनी ग्रामरशी रिलेटेड देखील काही पुस्तकं लिहिलेली आहे, मराठी व्याकरणाशी रिलेटेड काही पुस्तकं लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये अलंकार मीमांसा, वाक्य मीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण याच्यावरती त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत। त्याचप्रमाणे गुलामांचे राष्ट्र हा लेख त्यांचा प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी भारतातील लोक कसे आळशी आहेत याच्यावरती टीका केलेली आहे या लेखामधून। त्याचप्रमाणे स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजे हा देखील लेख आहे। हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा निबंध लिहिला होता त्यांनी आणि याच्यावर त्यांनी ब्रिटिशांवरती टीका केलेली आहे या लेखात, या निबंधाद्वारे। त्याचप्रमाणे अकोल्यावरून जे प्रसिद्ध होत होतं वराड समाचार हे वर्तमानपत्र, याच्यामध्ये त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी केसरीतील प्रसिद्ध लेख, सुधारकातील प्रसिद्ध लेख या नावाने देखील पुस्तकं वेगळी छापली होती, की जी त्या काळी खूप प्रसिद्ध झाले होते जे लेख, त्यांचं एक वेगळं पुस्तक देखील त्यांनी केलं होतं। तर तुम्हाला ही ग्रंथसंपदा इथे लक्षात ठेवायची आहे। आता आपण आगरकरांशी रिलेटेड काही गोष्टी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये शिमगा हा जो सण असतो म्हणजे होळी, या सणाला त्यांनी बिभत्स असा शब्द प्रयोग वापरलेला आहे। बिभत्स हा एक अलंकार आहे, बघा आपण ज्यावेळेस अलंकार शिकलो होतो मराठी व्याकरणामध्ये त्यावेळेस मी तो शिकवला होता, बिभत्स म्हणजे अतिशय घाणेरडा, तर त्यांनी शिमगा या सणासाठी बिभत्स हा शब्द प्रयोग वापरलेला आहे। स्वतःच्या प्रेतदहनासाठी त्यांनी पुरचुंडीमध्ये 20 रुपये बांधून ठेवलेले आहे, त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातो किंवा कोणता असा समाज सुधारक आहे खालीलपैकी की ज्याने स्वतःच्या प्रेतदहनासाठी 20 रुपये बांधून ठेवले होते, तर ते होते आगरकर। त्याचप्रमाणे जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक खालीलपैकी कोण, तर त्याचं उत्तर देखील आहे आगरकर। आगरकरांवरती तत्कालीन सनातन मंडळींनी खूप टीका केली होती, त्यामुळे त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा त्यांनी काढलेली होती जी त्यांना पाहावी लागलेली आहे। ठीक आहे, त्यांचा एक पुतळा बनवला होता आणि त्याची प्रेतयात्रा त्यांनी काढली होती पुण्यामध्ये। तर स्वतःची जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक कोण, तर आगरकर।
तर अशा पद्धतीने शिमगा या सणास बिभत्स मानणारे, स्वतःची प्रेत यात्रा जिवंतपणी पाहणारे, प्रेत दहनासाठी 20 रुपये पुरसुंडीमध्ये बांधून ठेवणारे, केशवपण, बाल विवाह, चातुर्वर्ण्य प्रथा या सर्व अनिष्ट रूढी परंपरांना न मानणारे, अमान्य करणारे असे समाज सुधारक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे गोपाळ गणेश आगरकर। तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर जरूर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन समाज सुधारकासह। तोपर्यंत धन्यवाद।